नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. आज मी तुमच्याबरोबर कोणतीही रेसिपी शेअर करणार नाही आहे, तर आमच्या किचनमध्ये नवीन सदस्य आला आहे, नवीन वस्तू सामील झाली आहे, तिची ओळख मी तुम्हाला करून देणार आहे. तर झालं असं की काही दिवसांपूर्वी आई म्हणाली, मिक्सर बराच जुना झाला आहे, वरचेवर सारखा काहीतरी बिघाड होत असतो, आता पुन्हा बंद पडला. तुम्हाला तर माहिती आहे की मिक्सरची सगळ्यांना इतकी सवय झाली की एक दिवससुद्धा मिक्सरशिवाय काढणं मुश्किल होऊन जातं. मग काय, आम्ही दोघींनी फटाफट ॲमेझॉनवर ऑप्शन्स चेक केले आणि नवीन मिक्सर ऑर्डर केला आणि आमच्या किचनमध्ये या नवीन मिक्सरची एंट्री झाली. तर हा आहे ॲटमबर्गचा झेनोवा मिक्सर ग्राइंडर. बऱ्याच चर्चेनंतर, बरेच ऑप्शन्स चेक करून आम्ही हा मिक्सर घेण्याचा निर्णय घेतला. त्याची दोन महत्त्वाची कारणं म्हणजे, याच्यामध्ये खास असे वेगळे मोड्स दिलेले आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जी सुरक्षिततेसाठी, सेफ्टीसाठी जे फीचर्स दिलेले आहेत ते सुद्धा आम्हाला खूप आवडले. वस्तू नवीन आहे म्हटल्यानंतर सगळ्यांनाच उत्सुकता असते की आत काय काय दिलं आहे, कसं काय आहे ते. चला तर मग फटाफट हे उघडून बघूयात. तर हे मिक्सर घेण्याचं खास कारण म्हणजे याच्यामध्ये युनिक वेगळा असा कोर्स मोड दिलेला आहे, जो आपल्या रोजच्या पदार्थांसाठी जे जाडसर किंवा जाडं भरडं ओबडधोबड असं वाटण लागतं किंवा साहित्य आपल्याला वाटावं लागतं त्याकरता अत्यंत उपयोगी आहे. किंवा नॉनव्हेजसाठी जर का तुम्ही वाटण करणार असाल तर ते वाटणसुद्धा खूप छान असं जाडसर ओबडधोबड वाटलं जातं. आपण याच्यामध्ये शेंगदाणे वाटून बघू. हे बघा, एकदा कोर्स मोडवर जायचं, लगेच बंद करायचं. छान असा शेंगदाण्याचा जाडसर असा कूट झाला आहे, अगदी एकसारखी पावडर झालेली नाही आहे. आणि जे मी तुम्हाला म्हटलं होतं, सेफ्टी फीचर्स दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये मिक्सरचं भांडं जर का व्यवस्थित बसलं नसेल तर ते तुम्हाला लगेच कळून येतं, आणि ज्यामुळं किचनमध्ये होणारे छोटे मोठे ॲक्सिडेंट्स म्हणा किंवा लहान मुलं वगैरे खेळत असतील तर आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही, छोटे मोठे ॲक्सिडेंट्स टाळले जाऊ शकतात. जेव्हा तुम्ही व्यवस्थित सगळं लॉक कराल तेव्हाच मिक्सर चालू होईल, अन्यथा तो चालू होणार नाही. या मिक्सरसोबत तीन भांडी मिळालेली आहेत, आणि याशिवाय एक जादाचा असा चॉपिंग जार दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण रोजच्या भाज्या कापण्यासाठी किंवा जे काही किचनमध्ये कापायचं असतं त्यासाठी खूप उपयुक्त आहे, किंवा भाज्या काही मिनिटातच बारीक अशा चिरल्या जातात. तर 500 ml हा चटणी जार आहे, जो वाटण करण्यासाठी, चटणी वगैरे करण्यासाठी जे कमी प्रमाणात साहित्य असतं ते वाटायला बरं पडतं. त्यानंतर त्याहून मोठा म्हणजे 1 लिटरचा जो जार आहे तो खास करून कोरडं साहित्य बारीक करायला, थोडंसं जास्त साहित्य जर का असेल तर तो बारीक करायला उपयोगी येतो. आणि त्यानंतर हा सगळ्यात मोठा 1.5 लिटरचा जार, ज्याच्यामध्ये खास करून मिल्कशेक, ज्यूस वगैरे असे जे लिक्विड पदार्थ असतात ते बनवण्यासाठी उपयोगी आहे. प्रत्येक जारसोबत घट्ट बसेल असं झाकण दिलेलं आहे. विशेष म्हणजे हे जे रबर आहे ते रिमुवेबल आहे, ते तुम्ही काढू शकता आणि धुवून साफ करू शकता, ज्याच्यामुळं भांडी साफ ठेवायला बरं पडतं. याच्यामध्ये साहित्याचे कण अडकण्याची शक्यता नाही आहे. आणखी एक मला सांगावंसं वाटतं की सगळी भांडी जी आहे ती खूप तकलादू किंवा पातळ नाही आहेत, तर बऱ्यापैकी छान अशी जाड भांडी दिलेली आहे. हे बघा, ओट्यावर ठेवल्यानंतर मिक्सर असा घट्ट चिकटतो, ज्याच्यामुळं चालू केल्यानंतरही हा हलणार नाही. पॉवर ऑन केल्यानंतर याप्रमाणे नॉबला LED लाईट लागतो, ज्याच्यामुळं मिक्सर चालू झाला आहे हे समजतं. मिक्सरची ही जी बॉडी आहे ती अखंड आहे, सीमलेस आहे, त्याच्यामुळं पदार्थ कुठेही सांडला तर आत जाण्याची किंवा आतमध्ये काही अडकण्याची शक्यता नाही आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता पूर्णपणे अखंड अशी बॉडी आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये अँटीग्रॅव्हिटी लीड लॉक्स दिलेले आहेत, ज्याच्यामुळं तुम्ही हात धरला नाही तरीसुद्धा मिक्सर जो आहे तो सुरक्षितपणे चालवू शकता. हे बघा, हे जे लॉक्स आहेत ते काढल्यानंतरही व्यवस्थित त्याच ठिकाणी राहतात, असे पडत नाहीत, ज्याच्यामुळं तुम्हाला भांडी लॉक करायलाही सोपं पडतं. आणि सगळ्यात शेवटी आम्हाला काय आवडलं, तर हा जो ॲटमबर्गचा झेनोवा मिक्सर ग्राइंडर आहे तो इतका कॉम्पॅक्ट आहे की आमच्या छोट्याशा किचनमध्ये छोट्याशा जागेतसुद्धा सहज सामावून जातो. तर पुढेसुद्धा जसजसा याचा वापर होईल, जो काही अनुभव मिक्सरबद्दल येईल त्याचे रिव्ह्यूज मी तुमच्यासोबत शेअर करेनच. तुम्हालासुद्धा जर का हा मिक्सर घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभारी आहे. तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. धन्यवाद.